পাঞ্জাব ডাকে হবামান আপডেট ভূকাম পৃষ্ঠভূমি ধামনগাঁও তলকচিলু জেলা পদিন 22 জানুয়ারি 2022 সাল নবীন হবামান আন্দাজ তর উদ্যা দিনাঙ্ক 22 জানুয়ারি পাশুন রাজ্যমধ্যে ঢগাল বাতাবরণ রাহণার এই বাতাবরণ 22 জানুয়ারি আণি 23 জানুয়ারি দোন দিবস আসার তরী শেতকऱ্यांनी ঘাবড়ুন যাওয়ু নয় কারণ কি ঢগাল বাতাবরণ আসামুळे शेतकऱ्यांना असं वाटतं की आता पाऊस येणार आहे की काय तर मोठा काही पाऊस पडणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नये काय काय झालं की पाकिस्तानमध्ये बहावलपूर इथे एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे त्या चक्रकार स्थितीमुळे आपल्या देशामध्ये पाऊस पडणार आहे तर त्यामध्ये तो पाऊस राजस्थान पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर तसेच मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हा पाऊस उत्तर भारतात पडणार आहे पण त्या पावसाचा असर थोडाफार आपल्या महाराष्ट्राला जाणवणार आहे म्हणून त्या पावसाचं निस्त आपल्याला ढगाळ वातावरण आपल्या इकडे राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा पाऊस कोणत्या भागात पडू शकतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे त्यामध्ये आपलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यात तिकडल्या भागात थोडीफार थेंब पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे हा तसेच मुंबईला देखील पाऊस आहे पालघरला देखील पडण्याची शक्यता आहे तसेच इगतपुरीत देखील आहे तसेच पुण्याकडील पुणे भागात देखील पाऊसाची क्वचित ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तसेच हा पाऊस सांगली येते 24 तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी थेंब पडतील म्हणजे खूप काही मोठा पाऊस नसेल तरी द्राक्ष शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नये परंतु हा पाऊस 22 जानेवारी आणि 23 जानेवारी गेल्याच्या नंतर 24 जानेवारीला राज्यामध्ये परत धुके आणि धुई येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आपण आपल्या पिकाचं बागेचं आपल्या हरभऱ्याचं सगळे आपलं टरबुजाचं खरबुजाचं त्या धुईपासून आपण आपलं फवारणी करून संरक्षण करावे तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पण 24 तारखेला मात्र धुई येणार आहे तरी हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा पण परत एक सर्वांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की 24 तारखेच्या नंतर परत राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या बागेचं संरक्षण करावे तसेच लहान मुलाचं तसेच वयोवृद्धाचं रक्षण करावं